भारतीय ही जात व धर्म मानून प्रत्येकाला समान संधी अधिकार व सन्मान देणारे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले. याच संविधानावर आधारलेली भारतीय लोकशाही जगात आदर्शवत आहे. परंतु अलीकडच्या काही दिवसात लोकशाही संविधानाची मूल्ये पायदळी तुडवत त्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा पाया असून संविधानाच्या मूळ रचनेला हात घालता येत नाही. संविधान व लोकशाहीवर होणारे हे आघात परतवून लावण्याचे आणि ते टिकवण्याचे दायित्व प्रत्येक भारतीयांवर आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ घटनातज्ञ व विधितज्ञ ॲडव्होकेट उल्हास बापट यांनी केले. संविधान सन्मान समिती, सम्यक ट्रस्ट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन व भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. प्रसंगी ॲडव्होकेट उल्हास बापट बोलत होते. रिपाईचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार, शहराध्यक्ष संजय सोनावणे, माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, संपर्क प्रमुख अशोक कांबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते अंकल सोनवणे, रघुनाथ ढोक, ॲडव्होकेट मंदार जोशी, ॲडव्होकेट अर्चिता जोशी, बाबूराव घाडगे, श्याम सदा फुले, निलेश आल्हाट, निलेश रोकडे, जयदीप रंगवे आदी उपस्थित होते. उल्लेखनीय यश मिळवलेल्या उज्ज्वला जयदेव रंधवे, चंद्रिका पुजारी, श्रावणी रोकडे, रुदा दिवार या विद्यार्थ्यांचा गौरव तसेच 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांना वह्या अपेक्षित प्रश्नसंच वितरण यावेळी करण्यात आले. सन्मान समिती, सम्यक ट्रस्ट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे हा 7वा आपला कार्यक्रम आहे. दर वर्षी आपण संविधान दिन या ठिकाणी व्याख्यान आयोजित करतो. मित्र, आज देशाचा आपण अमृत महोत्सव साजरा केला आहे. संविधानाचा देखील अमृत महोत्सव वर्ष सुरू झालेला आहे. या 75 वर्षाच्या वाटचालीमध्ये देशामध्ये आजही संविधानाने जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत आणि संविधानाप्रती आपल्या जे काही कर्तव्य आहेत त्याचा अनेक लोकांना फारसा उमंग नसतो, माहिती नाहीये. संविधान साक्षरता वाढावी, संविधानाच्या प्रती लोकांचं आकलन झालं पाहिजे. संविधानाने जे अधिकार दिले आहेत त्या अधिकारासाठी संविधानाच्या माध्यमातून संविधानाच्या सदस्य मार्गाने आपण ते मिळवले पाहिजेत आणि ते मिळवण्यासाठी आपण सक्षम झालं पाहिजे. म्हणजे या माणसाची गलबता किती होती ते आपल्याला लक्षात येईल की 50-50 वेळा राज्यघटना वाचून सुद्धा नवीन अर्थ त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. ते अर्थातच किती त्यांना डिग्र्या होत्या हे मोजणं सुद्धा कठीण आहे. ते कलंबिया युनिव्हर्सिटीला गेले, तिथे MA PhD झाले. ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आत्ता त्यांनी सांगितलं, तिथे डॉक्टरेट झाले, BSc झाले. त्यांचा पुतळा तिथे आहे, तो मी अनेकदा इंग्लंडला गेल्यामुळे तो पाहिलेला आहे. तर त्याहून जास्त महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की जिथे ते बॅरिस्टर झाले, ग्रेज इनमध्ये ते बॅरिस्टर झाले, त्या ग्रेज इनला 600 वर्ष झालेली आहेत आणि या 600 वर्षात जगातले असंख्य लोक तिथे शिकून गेलेली आहेत. तिथे मी जेव्हा गेलो मला इतका आनंद का बसला की त्याच्या दाराशी अत्यंत जगप्रसिद्ध लोक जी तिथनं बाहेर पडली ग्रेज इनमधनं त्याची नावं लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये 5व्या क्रमांकावर डॉक्टर आंबेडकरांचं नाव आहे आणि त्याच्या खाली त्यांनी लिहिलेलं आहे की द चीफ आर्किटेक्ट ऑफ इंडियाज कॉन्स्टिट्यूशन. सो वी आर ग्रेटली इंडेटेड टू दिस पर्सन. मी त्या व्यक्तीबद्दल जास्त मी बोलू इच्छित नाही. आपण सगळे रूढीच आहोत आंबेडकरांची, यात काही शंका नाही.